चला चला चला। लवकर लवकर आज आपल्याला प्रॉब्लेम्स ऑन ट्रेंड्स ह्या टॉपिकवरचे काही प्रश्न सोडवायचे आहेत. काल आपण हा टॉपिक सुरू केला, आज थोडासा पुढे घेऊन जाऊयात. ओके, व्हेरी गुड आफ्टरनून एवरीवन. शुभ दुपार, शुभ दुपार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिशय प्रामाणिकपणे संघर्ष करणाऱ्या, आपलं आपल्या राज्याचं भवितव्य उज्ज्वल बनवण्यासाठी दिवस रात्र झगडत राहणाऱ्या, धडपड करत राहणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या भावी अधिकाऱ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. अनअकॅडमी ह्या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर, स्पेशली MPSC साठी. आपण काल प्रॉब्लेम्स ऑन ट्रेंड्स हा टॉपिक सुरू केलाय, ज्याच्यामध्ये काही 8-10 एक्झाम्पल्स आपण काल सोडवून बघितले होते. बरोबर, ट्रेन जे आपण आहे ना, ट्रेनशी संबंधित जे प्रॉब्लेम्स येतात, एक्झॅक्टली त्यांचा कसा पॅटर्न असू शकतो आणि ते सोडवायचे कसे, ह्याच्याबद्दलचं एक लेक्चर काल बघितलं. आता राहिलेलं एक लेक्चर आज बघू. आज आपले दोन लेक्चर्स आहेत अंकगणिताशी संबंधित. एक आहे ट्रेनवरचं आणि दुसरं आहे ज्या नौका आणि प्रवाह असतात, प्रवाह आणि नौका, बोट्स अँड स्ट्रीम्स, तो एक टॉपिक बघायचा आहे आज आपल्याला. हे प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन संपूर्ण टाकूयात आज आपण, आणि मग बोट्स अँड स्ट्रीम्स हे टॉपिक पण घेऊन टाकूयात. बरोबर, तर आज अशा पद्धतीने दोन्ही टॉपिक संपवायचे आहेत. ओके, तर आज आपण पुढचे काही टॉपिक बघूयात, पुढचे काही प्रॉब्लेम्स बघूयात याच्यावर, ट्रेनवर आधारित प्रश्न. ट्रेनवर आधारित प्रश्न किंवा रेल्वेवर आधारित प्रश्न असतील. थोडंसं पुढे जाऊयात आपण आता हे प्रॉब्लेम्स बघत. काल आपण ह्याचं काही स्पष्टीकरण बघितलं होतं, काल डिटेलमध्ये बघितलंय, आज फक्त हलकंसं रिवाइज करूयात.
जर एखाद्या ट्रेनची लांबी एल मीटर इतकी आहे, ट्रेनची लांबी, या ट्रेनची लेंथ, त्या ट्रेनला एखादा खांब किंवा एखादा व्यक्ती उभा असेल तो, किंवा एखादा सिग्नलचा खांब, ह्याला पूर्णपणे ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल? तर त्या ट्रेनला एल इतकं अंतर धावून जाण्यासाठी जितका वेळ लागेल तितकाच, बरोबर. पण जर एखाद्या ट्रेनला, जिची लांबी एल आहे, तिला जर बी मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्म असेल, एखादा पूल असेल, ह्याला जर ओलांडून जायचं असेल, बरोबर, एखादी गोष्ट अथवा पूल असेल, प्लॅटफॉर्म असेल, तर मग त्या ट्रेनला, त्या पुलाला किंवा प्लॅटफॉर्मला ओलांडून जायला किती वेळ लागेल? तर इथं फक्त ट्रेनला स्वतःची लांबी नाही क्रॉस करायची, त्या ट्रेनला स्वतःच्या लांबी बरोबर त्या प्लॅटफॉर्मची लांबी पण क्रॉस करायची. म्हणून मग ट्रेनला एल प्लस बी अंतर कापायला जितका वेळ लागेल तितका अंतर इथं पण लागेल, बरोबर. हा एक पॉईंट बघितला होता. मला फक्त एक गोष्ट सांगा, आवाज क्लिअर येतोय का आणि व्हिडिओ क्लिअर दिसतोय का? नाहीतर मी आपलं मुकपट असल्यासारखं बडबडतच राहायचो आणि तुम्ही सगळे आधंदरी असायचं अंधारातच. आवाज येतोय का? व्हिडिओ दिसतोय का? काहीतरी काहीतरी असेल तुमच्याकडं बोलण्यासारखं. येस, हां, थँक्यू, ग्रेट. आणि मग आपण, आपल्याला मेनली आत्तापर्यंत हे दोनच फॉर्म्युले लागलेत, पण जर दोन ट्रेनचा प्रश्न आला, दोन ट्रेन एकतर समान दिशेनं धावत असतील एकाच दिशेकडं, किंवा विरुद्ध दिशेनं धावत येत असतील एकमेकांच्या दिशेनं, तर अशा वेळी त्या ट्रेनला किती अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल, किती वेगाने येत असतील, तर हे सगळे पॉईंट जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला त्यांचे हे फॉर्म्युलेज लक्षात घ्यावे लागतात. दोन ट्रेनचा वेग इतका असेल, एका ट्रेनचा वेग यू मीटर पर सेकंद आणि दुसऱ्याचा व्ही मीटर पर सेकंद असेल, आणि दोन्ही समान दिशेनं म्हणजे दोन्ही इकडंच चालल्यात असे, तर अशा वेळी त्या दोघांचा इफेक्टिव्ह वेग जो असेल तो असेल यू वजा व्ही. पण जर विरुद्ध दिशेनं वाहत येत असतील तर त्यांचा वेग असेल यू अधिक व्ही, कारण दोघी खूप फास्टमध्ये एकमेकांना क्रॉस करतील, है ना. तसं पुन्हा हा एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. हा एक, दोन्ही ट्रेन जर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत असतील तर त्यांना एकमेकांना ओलांडायला किती वेळ लागेल? तर त्यांची लांबी छेद त्यांचा वेग, अंतर भागिले वेग बरोबर वेळ असेल. तर वेळ लागेल किती? अंतर, अंतर किती आहे? एका ट्रेनचा लांबी ए, दुसऱ्या ट्रेनची लांबी बी, ए अधिक बी. वेग किती? दोघं विरुद्ध दिशेने वाहत येत आहेत, धावत येत आहेत, म्हणून दोघांची एकूण करावी लागेल यू प्लस व्ही. पण जर दोघं समान दिशेनं धावत असतील तर मात्र त्यांचा आपण वेग मायनस मध्ये करतो, अंतर भागिले वेळ. बस एवढेच दोन, एवढेच दोन तीन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत आपले, जास्त फॉर्म्युल्यांची आवश्यकता लागणार नाही. ओके, अनअकॅडमी हे MPSC साठीचं भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. भारतातले अतिशय बेस्ट तज्ज्ञ मार्गदर्शक सगळे रॉकस्टार अनअकॅडमी प्लसवर आहेत तुम्हाला शिकवायला. तर अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करा. एक थोडीशी चांगली न्यूज नाही आहे, पण थोडंसं लवकर तुम्हाला माहिती पडते हे चांगलं आहे. उद्यापासून अनअकॅडमी प्लसची फीज वाढते. आत्ता सध्याला अनअकॅडमी प्लसचं 2 महिन्या 2 वर्षांचं सबस्क्रिप्शन 16,800 रुपयांना पडायचं, ते आता 18,500 रुपयांना पडेल. तर जवळपास एक 10-12% किमती वाढल्यात, उद्यापासून वाढणार आहेत. तर तुमच्यापैकी ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांना आजचा दिवस आहे सबस्क्राईब करायला. आणि सबस्क्राईब करताना हा कोड वापरा, म्हणजे तुम्हाला 10% ऑफ मिळेल, प्लस क्रेडिट पॉईंट्स तुमचे तुमचे वापरता येतील. उद्यापासून जी किंमत वाढ होणार आहे ती MPSC कॅटेगरीसाठी आणि भरती कॅटेगरीसाठी होणार आहे. महाराष्ट्र भरती एक्झाम आणि महाराष्ट्र MPSC कॅटेगरी ह्या दोन्हीसाठीची किंमत वाढणार आहे उद्यापासून. तर ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलेलं करून घ्याल. हे अनअकॅडमी प्लसचे फीचर्स आहेत. तुम्हाला माहिती आहे अनअकॅडमी प्लसवर तुम्हाला काय काय मिळतं, तर हे अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब केल्यामुळे इतक्या गोष्टी मिळतील. हा बघा बरं, पहिला प्रश्न तुमच्यासमोर काय वाटतोय बघा, सोडवायचा प्रयत्न करा. अगोदर तुम्ही सोडवा, कमेंटमध्ये उत्तर द्या, मग मी सोडवतो.
येस, व्हेरी गुड आफ्टरनून. चला प्रश्न बघा आणि प्रश्नाचं उत्तर द्या कमेंटमध्ये. मला 1 मिनिट देतो मी तुम्हाला सोडवायला, तुम्ही पटकन सोडवा मग मी सोडवतो. चला सोडवा लवकर, येते सोडवता. ओके, आशुतोषचं आलं बघा उत्तर, बाकीचे प्रयत्न करा लवकर आणि मला सांगा तुमचं काय उत्तर यायला पाहिजे. येते. थांबदेवी म्हणतायत 45 सेकंद. अजून सोडवा लवकर लवकर, प्रश्न सोपा आहे आपल्याला, ह्याच्यापेक्षा थोडेसे डिफिकल्ट प्रश्न पण बघायचे आहेत. अजून मस्तच 1:15-2:30 वाजेपर्यंत लेक्चर घेणार आहे मी आज. या टॉपिकवरचे जितके माझ्याकडे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला आज. पंचेचाळीस सेकंद, 45 सेकंद, 40 सेकंद, 2 ऑप्शनमध्ये आहे बऱ्याच जणांचं उत्तर. नशीब 3 आणि 4, अजून कोणी बोललेलं नाही, पण आता सोडवायला लागवत. बरोबर, ट्रेनची लांबी आहे 360 मीटर, ट्रेनचा वेग आहे ताशी 45 किलोमीटर वेग. रस्त्यात ही ट्रेन एक प्लॅटफॉर्मच्या शेजारून जाते, त्या प्लॅटफॉर्मची लांबी पण दिली आहे त्यांनी 140 मीटर, ट्रेनची लांबी 360 मीटर. धावत जाते तर त्या ट्रेनला रस्त्यातील प्लॅटफॉर्म पूर्णपणे ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल असं विचारलंय. बरोबर, मग आता आपल्याला इथं मीटर दिलंय, इथं मीटर दिलंय, उत्तरांमध्ये सेकंद हा शब्द दिलाय, फक्त वेगच किलोमीटर प्रति तास मध्ये दिलाय. मग आपल्याला काय करावं लागेल, वेगाला मीटर प्रति सेकंद मध्ये करून घ्यावं लागेल. जसं आपण काल बघितलं होतं 45 किलोमीटर प्रति तास, त्याचं जर मीटर प्रति सेकंद करायचे तर 5/18 गुणावं लागेल. 45 × 5/18 हे झालं मीटर प्रति सेकंद. किलोमीटर प्रति तासच मीटर प्रति सेकंद करायचं असेल ना तर नेहमी हाच फॉर्म्युला वापरतात, 45 × 5/18 गुणतात. मग आता काय, 9 × 2 = 18, 9 × 5 = 45 म्हणजे 25/2 मीटर प्रति सेकंद. म्हणजे ह्या ट्रेनचा वेग आहे 25/2 मीटर प्रति सेकंद. म्हणजेच ह्याचा काय अर्थ होतो की ही ट्रेन 25 मीटर जाण्यासाठी 2 सेकंद घेते. हे एवढं आपल्याला त्या मीटरचा, त्या ट्रेनचा वेग मिळाला. आता त्या ट्रेनला किती जायचंय, स्वतःची लांबी. आपण म्हणलं ना की जर एखाद्या ट्रेनला पूल किंवा प्लॅटफॉर्म क्रॉस करून जायचं असेल तर स्वतःची लांबी प्लस त्या प्लॅटफॉर्मची लांबी, ह्या दोन्ही लांबी क्रॉस करून जाण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ लागायला पाहिजे. स्वतःची लांबी आहे 360, प्लॅटफॉर्मची लांबी 140, म्हणजे त्या ट्रेनला टोटल 500 मीटर जायचंय क्रॉस करून. बरोबर, तर 25 मीटरसाठी 2 सेकंद, तर 250 मीटरसाठी 10 पट 20 सेकंद. 2 10 गुणलं ना आपण, इथं 10 गुणलं, इथं पण 10 गुणलं. 250 मीटरसाठी 20 सेकंद आपल्याला 500 मीटरसाठी काढायचं आहे, डबल करून टाकायचं. 500 मीटरसाठी 20 सेकंदाच्या डबल 40 सेकंद, आणि म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे 40 सेकंद. 40 सेकंद
हे उत्तर आलं पाहिजे, ऑप्शन नंबर वन. तर त्या ट्रेनला 40 सेकंद लागतील. त्या ट्रेनची, ज्या ट्रेनची लांबी 360 मीटर आहे, त्या ट्रेनला 140 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म क्रॉस करून जायला 39 सेकंद लागतील. बघा आले का लक्षात, ज्यांनी 45 उत्तर दिलं होतं त्यांना आले का लक्षात कुठं चुकलंय. क्लिअर, डन, गुड. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. मग आता हा आहे पुढचा प्रश्न, हे तर चिल्लर आहे, तोंडी उत्तर आहे याच. अर्धा मिनिट सुद्धा नाही लागायला पाहिजे तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. उगच तुमचा उत्साह वाढावा म्हणून प्रश्न टाकला. फक्त मीटर प्रति सेकंदचं किलोमीटर प्रति तास करायचं. ठेवूयात. बघा आपल्याला सेकंदाला किती मीटर तो दिलाय, 15 मीटर प्रति सेकंद. हा त्या ट्रेनचा वेग आहे. आपल्याला किलोमीटर प्रति तासच, किलोमीटर प्रति तास जर मीटर प्रति सेकंद करायचं असेल तर 5/18 मीटर प्रति सेकंद. मग जर मीटर प्रति सेकंदच किलोमीटर प्रति तास करायचं असेल तर ह्याच्या उलट 18/5 निघूनायचं, म्हणजे किलोमीटर प्रति तास मिळेल. डन झालं. मग आपल्याला आता मीटर प्रति सेकंद दिले, त्यांनी किलोमीटर प्रति तास करायचंय. मग ह्याला 18/5 निघूनायचं. 15 मीटर प्रति सेकंद बरोबर 15×18/5 किलोमीटर प्रति तास. मग 5×15 आणि 18×54 किलोमीटर प्रति तास झाला त्या ट्रेनचा वेग. तो यायला पाहिजे ऑप्शन नंबर 4. 20 मीटर प्रति सेकंद असताना तर 72 किलोमीटर आलं असतं. म्हणजे 20 मीटर असतं तर 5×20 आणि 18×72 आलं असतं. 20 मीटर प्रति सेकंद असेल तर त्याचं 72 किलोमीटर प्रति तास येईल. बरोबर 25 मीटर प्रति सेकंद असेल तर त्याचा वेग 90 किलोमीटर प्रति तास येईल. डायरेक्टली 18 इथं 5 संख्या होत गेली की तर 18 संख्या घेत जायची. 30 मीटर प्रति सेकंद असेल तर 108 किलोमीटर प्रति तास असेल. हे असं तुम्हाला लॉजिक किंवा असं एक कॅल्क्युलेशन रफ डोक्यामध्ये करता आलं पाहिजे. दरवेळी कॅल्क्युलेशन करायची गरज लागून. म्हणून जितक्या जास्त वेळा तुम्ही सोडवाल ना अशा प्रकारचे प्रश्न, तुमच्या डोक्यामध्ये ते फिट होत जाईल की 20 मीटर प्रति सेकंद म्हणजे 72 किलोमीटर प्रति तास असतात. कारण मग 5 त्याला भागायचं लगेच आणि 18 गुणायचं येणाऱ्या उत्तराला. म्हणजे आता 20 मीटर प्रति सेकंद ह्याला 5 गुणायचं ना आपल्याला 18/5 तर लगेच 18/5 गुणायचं. 5×20 आणि 18×72 इथं 5×5=25, 18×5=90, इथं 5×30 18×108. या अशा गोष्टी आपल्याला जितकी जास्त प्रॅक्टिस करू ना ह्या गोष्टी क्लिअर होत जातील. ह्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस लागेल पण, है ना, प्रॅक्टिस करत राहायचं. काटकसर नाही आहे, शॉर्टकट मारायचं नाही. ही एक ऑफर आहे महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसेसची, जी तुमच्यापैकी काही मुलं इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी तयारी करतात. बघा टेक्निकल सर्व्हिसेससाठी आणि गट क साठी काही जण तयारी करतात. आता आहे ना आपली 3 एप्रिलला आहे बघा गट क ची परीक्षा,
तर ह्या तीनही परीक्षांचं, ह्या तीनही कॅटेगरीजसाठी जर तुम्हाला सबस्क्राईब करायचं असेल तर आत्ता सध्याला 30% ऑफ ही ऑफर आहे टेक्निकल सर्व्हिसेसवर पण आणि गट क वर पण. तर ज्यांना अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करायचा विचारच करत असतील तर करून घ्या, चांगली ऑफर आहे, भरपूर पैसे वाचतात. आणि सबस्क्राईब करताना हा कोड वापरावा लागेल म्हणजे 30% ऑफ मिळेल. आपला कोड वापरत राहायचा कायम. पुन्हा ही भरती कॉम्बो आहेत, काही कॉम्बो ऑफर्स ज्या मुलांना 2-3 कॅटेगरीजसाठी सबस्क्राईब करायचं असेल एकाच वेळी तर त्यांच्यासाठी हे कॉम्बो ऑफर्स आहेत, त्याचे प्लॅन पण दिलेत, बघून घ्याल. अनअकॅडमीवर जो आस्क अ डाऊट नावाचा फीचर असतो ना, त्या फीचरचा फायदा करून घ्या. तुम्हाला काही अभ्यास करताना काही डाऊट आला तर तुम्ही इथं डाऊट विचारू शकता. हा घ्या पुढचा प्रश्न. बघा काय येतं ह्याचं उत्तर. आता काय येतं उत्तर बघा आणि मला सांगा. कमेंट मध्ये तुम्ही उत्तर द्या मग मी सोडून दाखवतो. सोपा आहे बघा प्रश्न, जास्त कठीण नाही. 500, 750, 500, 750, 750 आणि 750 मध्ये आहेत बरीच जण कन्फ्युज है ना. काही जणांना वाटते 500, काही जणांना वाटते 750. बघूयात, सोडून बघूयात. आता एकदा ट्रेन आणि प्लॅटफॉर्म समान लांबीचे आहेत बरोबर. 590 किमी वेगानं धावणारी ती ट्रेन एका मिनिटामध्ये प्लॅटफॉर्म पूर्ण ओलांडते. म्हणजे एका मिनिटामध्ये ती ट्रेन स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी हे इतकं अंतर पूर्ण कव्हर करते बरोबर. काफी माहिती आपल्याला. तर त्या ट्रेनची लांबी मीटरमध्ये किती असेल? सिंपल, अगोदर 90 किलोमीटर प्रति तासचं मीटर प्रति सेकंदामध्ये करून घ्यायचं. 90 किलोमीटर प्रति तास बरोबर 518 आणि गुणलं 90 गुणिले 518 ही आपल्याला मिळेल मीटर प्रति सेकंदामध्ये. 18 × 95 = 25 मीटर प्रति सेकंद. ह्या ट्रेनचा वेग 25 मीटर प्रति सेकंद आहे मीटर प्रति सेकंदामध्ये. ती ट्रेन एका मिनिटामध्ये ओलांडते ना पूर्ण. मग आता ती ट्रेन एका मिनिटामध्ये किती जाईल? एका सेकंदाला 25 मिनिट, एका सेकंदाला 25 मीटर, तर 60 सेकंदाला किती? 25 × 150. 60 सेकंदांना ती ट्रेन जाईल 1500 मीटर. डन. म्हणजे एका मिनिटामध्ये त्या ट्रेननी त्या पूर्ण प्लॅटफॉर्मला ओलांडले. म्हणजे एका मिनिटामध्ये ट्रेननी 1500 मीटर अंतर क्रॉस केले. आता 1500 मीटर म्हणजे काय?
ट्रेनची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी एक, ट्रेन प्लस प्लॅटफॉर्म दोघांची मिळून लांबी आहे. एका मिनिटामध्ये ट्रेन 1500 मीटर जाते, म्हणजे ट्रेन प्लस प्लॅटफॉर्म दोघांची मिळून लांबी आहे. आता आपल्याला त्यांनी काय म्हणलंय, ट्रेन आणि प्लॅटफॉर्म समान लांबीचे आहेत, म्हणजे 1500 मीटर जे आहे ना त्याचे दोन समान भाग करायचे, 750 750, मग ट्रेन आली 750 मीटर लांबीची आणि प्लॅटफॉर्म आला 750 मीटर लांबीचा. आणि म्हणून ट्रेनची आणि प्लॅटफॉर्मची दोघांची लांबी 750 मीटर असली पाहिजे, 750 मीटर. बघा पटलंय का? काही डाऊट असेल अजून आलेला तर मला सांगा. कळलंय? क्लिअर? काही डाऊट नाही आहे? ज्यांनी 500 उत्तर दिलं होतं त्यांच्या लक्षात आलंय कुठं चुकलंय ते? डन. चला आता पुढचा प्रश्न घेऊयात. मग हे असं सोडून घ्यायचं, तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये अगोदर किलोमीटर प्रति तासचं मीटर प्रति सेकंदामध्ये करायचं, एका मिनिटामध्ये ती ट्रेन किती जाते हे बघायचं, म्हणजेच एका मिनिटात त्या ट्रेननी स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी इतकं कव्हर केलंय अंतर ते बघायचं, आणि मग त्याचे एकूण अंतर कव्हर केलंय त्याचे दोन पार्ट करायचे, कारण ट्रेन आणि प्लॅटफॉर्म दोन्ही समान लांबीचे. बरोबर? जर असा प्रश्न असता इथं, असा प्रश्न असतं की ट्रेन प्लॅटफॉर्मची लांबी ही ट्रेनच्या दुप्पट लांबीची आहे, इथं जर इथं दोन्ही समान आहे म्हणलं ना आपण, जर असा प्रश्न असता की प्लॅटफॉर्मची लांबी ही ट्रेनच्या लांबीच्या दुप्पट आहे, इथं असं आलं असतं, हे वाक्य मी बदललं. बरोबर? इथं असं वाक्य टाकलं मी, प्लॅटफॉर्मची लांबी ट्रेनच्या लांबीच्या दुप्पट आहे. तर ट्रेनची लांबी किती आली असती? ट्रेनच्या लांबीच्या दुप्पट आहे असं वाक्य असतं, हे वाक्य काढून टाक. तर ट्रेनची लांबी किती आली असती मग? मग किती आली असती ट्रेनची लांबी? येस, एक्झॅक्टली 500 मीटर आली असती, कारण आता प्लॅटफॉर्मची लांबी दुप्पट आणि ट्रेनची लांबी एक, असे 3 पटींमध्ये लांबी झाली आहे, तर आपल्याला हे 1500 मीटर 3 पार्ट्समध्ये डिवाइड करावे लागले असते. मग 500 500 500, आणि मग ट्रेनची लांबी 500 आणि ट्रेनच्या लांबीच्या दुप्पट प्लॅटफॉर्मची लांबी म्हणजे 1000 मीटर. डन. ही झाली ट्रेनची लांबी आणि ही झाली प्लॅटफॉर्मची लांबी. म्हणजे त्यांनी कोणत्याही स्वरूपात प्रश्न शब्दांची रचना करून दिली, कशी घुमवून फिरून प्रश्न विचारला, तरी सुद्धा आपलं काही प्रश्न चुकायला नको, आपलं उत्तर बरोबरच आलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीत, आणि आपलं उत्तर चुकायला नकोच. तर ह्या प्रकारचा प्रश्न असा सोडवता येऊ शकतो. कळलं? नक्की ही प्रोसेस बघा आपण कशी सोडवली येते. दोन्ही पद्धतीनं तिन्ही पद्धतीनं कसाही प्रश्न विचारला त्यांनी, तरी सुद्धा आपल्याला त्याचं उत्तर यायला पाहिजे. किंवा ट्रेनची लांबी प्लॅटफॉर्मच्या दुप्पट आहे असं म्हणलं असतं, तर ट्रेनची 1000 मीटर झाली असती, प्लॅटफॉर्मची 500 मीटर झाली असती. त्यांनी कशाची दुप्पट आहे म्हणलं असतं तरी पण बरोबर आलं असतं. हा घ्या पुढचा प्रश्न. सोडवा हा प्रश्न, सोडवा आणि मला सांगा काय उत्तर यायला पाहिजे.
येत आहे का बघा, प्रयत्न तर करावाच लागेल, प्रयत्न केला तर सगळं सुटतं. किती येते उत्तर, काय आलं, कुठपर्यंत पोचले? 8 सेकंद, 52 सेकंद, 1 मिनिट निश्चितपणे सांगता येणार नाही. हॅलो, 1 मिनिट म्हणतोय ओम. ओके, बाकीच्यांचं कुठपर्यंत आलं आहे? ओमला 1 मिनिट असं वाटतंय उत्तर, 60 सेकंद. चार, निश्चितपणे सांगता येणार नाही. ओके, आशुतोषला म्हणायचंय 52. अजून प्रयत्न तर केला पाहिजे. दीपाली म्हणतायत 1 मिनिट. ओके, 5 जणांनी उत्तर दिले, 25 जण लेक्चर बघतात. ओके, गणेशला पण म्हणायचंय 52. चला सोडून बघूयात आपण काय करायचंय. आपल्याला प्रश्नाची मागणी काय आहे, तुमच्याकडनं अपेक्षा काय आहे प्रश्नाची. 45 किलोमीटर प्रति वेगाने धावणारी एक ट्रेन 100 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म 60 सेकंदांमध्ये पूर्णपणे ओलांडून जाते. म्हणजे 60 सेकंद इतक्या वेळेमध्ये ती ट्रेन प्लॅटफॉर्म ओलांडते, प्लस स्वतःची लांबी पण पूर्ण क्रॉस करते. बरोबर ना, स्वतःची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी दोन्ही क्रॉस करून, दोन्हीची जितकी लेंथ आहे तितकी क्रॉस करून जाणं म्हणजे लागणारा वेळ आहे 60 सेकंद. प्लॅटफॉर्म आहे 100 मीटर लांबीचं, आपल्याला ट्रेनची लेंथ माहिती नाही, एक्स म्हणून टाकूया, ती बघता येईल. आता अगोदर काय करू आपण, आपल्याला सगळीकडे मीटर प्रति सेकंद मध्ये दिले बघा, इथं मीटर, इथं 60 सेकंद है ना, इथं मीटर दिलंय, इथं 60 सेकंद दिलंय. मग सगळीकडे मीटर प्रति सेकंद दिलं तर आपण त्या ट्रेनचा वेग पण मीटर प्रति सेकंद मध्ये करून घेऊयात. 45 किलोमीटर प्रति तास बरोबर 45 × 5/18 मीटर प्रति सेकंद. 18, 9 × 18, 9, 5, 45, 5, 5, 25/2, तर त्या ट्रेनचा वेग आहे 25 मीटर प्रति सेकंद. सरळ सरळ हिशोब आहे, ती ट्रेन 2 सेकंदांमध्ये 25 मीटर जाते. आपल्याला काय म्हणलंय त्यांनी, 60 सेकंदात ती ट्रेन 100 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पूर्ण कव्हर करून जाते. 100 मीटर लांबीचा पूर्ण प्लॅटफॉर्म ती ट्रेन 60 सेकंदांमध्ये पूर्ण क्रॉस करून जाते. 2 सेकंदांमध्ये 25 मीटर जात असेल तर 60 सेकंदांमध्ये किती जातं ते काढून घ्या. 60 सेकंद 2 च्या 30 पट 60 आहे, तर ह्याच्या 30 पट करायचं,
साडेसातशे मीटर घ्या आता. त्या ट्रेनचा वेग आहे मीटर प्रति सेकंदामध्ये 25/2 मीटर प्रति सेकंद, म्हणजे ती ट्रेन एका सेकंदात 12.5 मीटर जाते किंवा 2 सेकंदांमध्ये 25 मीटर जाते. हा झाला त्या ट्रेनचा वेग. 2 सेकंदांमध्ये किती जाते हे दिलंय त्यांनी आपल्याला सांगितलंय. 60 सेकंदांमध्ये ती ट्रेन 100 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म क्रॉस करून जाते, म्हणजेच ती ट्रेन 60 सेकंदात स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी इतकं अंतर कव्हर करून जाते. आणि म्हणून आपण असं म्हणूयात की 60 सेकंदामध्ये वेग जर काढला पूर्ण तर ती ट्रेन जाते 750 मीटर. आता ह्या ट्रेन 750 मीटरपैकी ही एकूण लांबी आहे प्लॅटफॉर्म प्लस ट्रेन, ह्याच्यातून 100 मीटरचा तर प्लॅटफॉर्मच आहे. 60 सेकंदामध्ये ही ट्रेन 750 मीटर जाते, त्याच्यापैकी 100 मीटरचा प्लॅटफॉर्म आहे, राहिलेलं 650 मीटर जो आहे ती आहे ट्रेनची लांबी. म्हणजे ह्या ट्रेनची लांबी आहे 650 मीटर. पहिला पॉईंट निघाला, आपल्याला ट्रेनची लांबी काढणं खूप महत्वाचं होतं, कारण त्याच्याशिवाय कळणारच नाही, हे उत्तरच निघणार नाही. ट्रेनची लांबी आहे 650 मीटर. मग आता सोपं आहे, आता फक्त आपण आपल्याला पुढं वाढवत जायचं आहे, आपल्याला उत्तर पुढं पुढं प्रोसेस करत जायची है ना. ही ट्रेन 25 मीटर जाण्यासाठी 2 सेकंद घेते. आपल्याला त्यांनी काय विचारलंय तर त्या ट्रेनला एक विजेचा खांब ओलांडून जायला किती वेळ लागेल. विजेचा खांब ओलांडून जायला म्हणजे ट्रेनला स्वतःची जितकी लांबी आहे तितकं अंतर क्रॉस करून जायला किती वेळ लागेल. स्वतःची लांबी आहे 650 मीटर, ही ट्रेन 25 मीटर जाते 2 सेकंदात, तर 650 मीटर किती अंतरात जाईल, किती वेळात जाईल. तिरपा गुणाकार करा, 650×2/25. क्लिअर? मग काय मग लक्षात येईल, सोपा गुणाकार करा. 5×5=25, 5×1=5, 5×3=15, 5×0=5, 5×2=10, 5×6=26, 26×2=52. त्या ट्रेनला स्वतःची लांबी पूर्ण क्रॉस करायला 52 सेकंद लागतात. 52 सेकंद, 52 सेकंद लागते. बघा आता लक्षात आलंय का, ज्यांना अजून ज्यांनी उत्तर सोडवायचा प्रयत्न केला होता पण ज्यांचं उत्तर चुकीचं आलं होतं त्यांना लक्षात आलंय का. बघा आपलं एक्झॅक्टली कुठं चुकत होतं ते लक्षात घ्या. एक्झॅक्टली कुठं चुकत होतं ते लक्षात घ्या आणि सोडवायचा पुन्हा एकदा प्रयत्न करा. चुकता कामा नाही हा प्रश्न. आलं लक्षात? डन. हा तसंही काढता येऊ शकतं सुद्धा. मग आपल्याला काय करायचंय, त्या ट्रेनला 60 सेकंदांपैकी मग ती 100 मीटर जाण्यासाठी प्लॅटफॉर्मला जाण्यासाठी किती लागेल, तर प्लॅटफॉर्म 100 मीटर्स आहे फक्त, 60 सेकंदांमध्ये ती सगळं क्रॉस करून जाते. त्याच्यापैकी 100 मीटरसाठी 25 मीटर 2 सेकंदाला, तर 100 मीटरला किती सेकंद लागतील, 8 सेकंद. मग ते 60 सेकंदातून मायनस करा, 8 सेकंद राहिले 52 सेकंद. तसं पण करता येईल तुम्हाला, ते नेगेटिव्ह आपण जो इलिमिनेशन मेथड करतो तसंही सोडवता येईल हा प्रश्न, काहीच प्रॉब्लेम नाही, तसं सुद्धा सुटेल. फक्त तुम्हाला तो स्मार्ट वेनी करता आला पाहिजे टॅकल, की 60 सेकंदांमध्ये ती ट्रेन स्वतःला आणि प्लॅटफॉर्मला ओलांडून जाते आणि त्या ट्रेनचा वेग 2 सेकंदांना 25 मीटर, प्लॅटफॉर्मची लांबी 100 मीटर, 2 सेकंदात 25 मीटर, तर 100 मीटरला किती, 8 सेकंद. एका 60 सेकंदातले 8 सेकंद तर प्लॅटफॉर्म क्रॉस करायलाच गेले, राहिले किती, 52 सेकंद. ते आलं ट्रेनला विजेचा खांब क्रॉस करण्यासाठी लागणारा वेळ. क्लिअर? तिथं तर तुम्हाला ट्रेनची लांबी काढण्याची सुद्धा गरज नव्हती. मग तिथं तर डायरेक्टली तुम्ही मीटर प्रति सेकंदामध्ये ट्रेनचा वेग काढा आणि 60 मधून प्लॅटफॉर्म क्रॉस करण्यासाठी लागणारा वेळ मायनस करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळालेलं असेल. तुम्ही किती स्मार्ट मेथडनी हे टॅकल करताना ते महत्वाचं आहे. परंपरागत पद्धतीनं सोडवत बसले की मग तुमचे
टांगापलटी घोडेफरार होऊन जातील. बरोबर. बॅच कोर्सेस आहेत काही तुमच्यासाठी, अनअकॅडमीवर तुमच्यासाठी काही बॅच सुरू होत आहेत, जसं ही बॅच आहे यशाची किल्ली नावाची. मी आत्ताच्या स्पेशल क्लासमध्येच म्हणत होतो की ह्या अशा कॉम्बो ऑफर्सच्या मागे नाही जायचं हे बॅचेस वगैरे, त्याच्यापेक्षा डायरेक्टली आहे ना विषयानुसार एक्सपर्ट लोकांना निवडा आणि त्यांना फॉलो करा, जास्त फायदा होईल. तर यशाची किल्ली नावाची बॅच कालपासून सुरू झाली आहे, ही आपल्या ह्या परीक्षेसाठी आहे, सगळी संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी आहे. तर ह्या परीक्षेचा फायदा, ह्या परीक्षेसाठी तुम्हाला ह्या बॅचचा फायदा होऊ शकेल, करून घ्याल. ही सगळी आपली आपल्या क्षेत्रातली एक्सपर्ट लोक आहेत तुम्हाला शिकवायला. क्लिअर. हा घ्या बरं पुढचा प्रश्न. इथं आहे ना, फक्त एक एक थोडस करेक्शन करतो मी ह्या प्रश्नात, दोनच मिनिट थांबा तुम्ही फक्त, गडबड नका. इथं तुम्ही घ्या 6 सेकंद. हा आता लिहा, आता सोडवा, आता बरोबर उत्तर येईल. आता सोडवा हा प्रश्न, आता सुटेल. तिथं बाय मिस्टेक आकडा आला होता सेकंदांचा, पण आता बरोबर आला. ओके. ओम राजपूत गणेश सूर्यवंशी. 2 जणांनी उत्तर दिलं आतापर्यंत, बाकीचे जण पण फार लवकर प्रगट, अज्ञातवासात केलं असेल तर. 79.2. अजून 1/2 मिनिट देतो मी फक्त, 1/2 मिनिटामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा, मी लगेच मग मी माझं एक्सप्लेन करेल. संतोष म्हणतोय 70 1 पहिलं ऑप्शन. ओके ओके 79.2 म्हणतोय. प्रतीक्षा म्हणताय 3. जयश्री म्हणतात 79.2. चला आता मी सोडून दाखवतो, है ना. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी उत्तरं दिली, तर काय यायला पाहिजे उत्तर. त्यांनी काय दिलंय, 6 सेकंदांमध्ये ही ट्रेन 132 मीटर जाते. बरोबर ना, असंच म्हटलंय त्यांनी की 132 मीटर लांबीची एक ट्रेन रेल्वे लाईनच्या शेजारी असणाऱ्या विजेच्या खांबाला 6 सेकंदांमध्ये ओलांडून जाते. खांबाला ओलांडून जाते असं म्हणलंय, प्लॅटफॉर्म वगैरे नाहीये, खांबाला ओलांडून जाते म्हणजे
त्या ट्रेनची स्वतःची जितकी लांबी आहे ना तितकी ओलांडून जाते, म्हणजे ती ट्रेन 132 मीटर अंतर जाते 6 सेकंदांमध्ये, बरोबर. म्हणजेच ती ट्रेन एका सेकंदात किती जाईल, 6 × 12 × 6 × 12 बरोबर 22 मीटर जाईल. म्हणजेच त्या ट्रेनचा वेग काय, 22 मीटर प्रति सेकंद. आपल्याला त्यांनी इनडायरेक्टली मीटर प्रति सेकंदामध्ये वेग दिलाय, आपल्याला काय करायचंय फक्त त्याचं किलोमीटर प्रति तास मध्ये कन्वर्शन करायचं. मीटर प्रति सेकंदाचं किलोमीटर प्रति तास मध्ये करता येतं, 22 मीटर प्रति सेकंद बरोबर 22 × 18/5 किलोमीटर प्रति तास. करा मग अगोदर इकडं गुणून घ्या, ह्याचा गुणाकार करा, 18 × 36 = 6, 4 = 3, 18 × 36 = 39, 396/5 आणि मग 5 × 7 = 35, 4 × 46 = 45, 9 × 45 = 45, 1 × 10 = 5 × 10, 79.2 किलोमीटर प्रति तास. हा झाला त्या ट्रेनचा वेग किलोमीटर प्रति तास मध्ये. आपल्याला त्यांनी इनडायरेक्टली मीटर प्रति सेकंदामध्ये वेग दिलाय, आपल्याला फक्त त्याचं मीटर प्रति सेकंदामध्ये त्यांनी दिला इनडायरेक्टली वेळ, वेग आपल्याला फक्त त्याचं किलोमीटर प्रति तासमध्ये करायचं होतं. आलंय का बघा लक्षात, थोडेसे इथं आकडे विचित्र दिसतात है ना, हे राऊंड फिगर नाही आहेत, 79.2, 72.4, 84.8 हे राऊंड फिगर आकडे दिसत नाही आहेत आपल्याला. म्हणून आपली सायकोलॉजी अशी असते की आपल्याला जेव्हा असे आकडे दिसतात ना आपल्याला खूप बरं वाटतं, म्हणजे एकदम असा हा हा कम्फर्टेबल. जसेच हे आकडे येतात ना वातावरण टाईट होऊन जातं सगळं. पण दरवेळी असे आकडे येणं म्हणजे गणित एखादं उदाहरण अवघडच आहे, चुकीचंच आहे किंवा कॉम्प्लिकेटेडच आहे, वेळ खाऊच आहे असं नाही होत. हे इथं खूप सोपं होतं आपल्याला गुणाकार करणं, भागाकार करणं. 376 × 396/5 भाग देणं काही तितकी मोठी कसरत नाही आहे ना, 7वी 8वीतली मुलं करू शकतात आपण, तर त्यांचे त्यांच्यापेक्षा जास्त वयाचे आहोत है ना. तर ह्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे दुसरा ऑप्शन, सॉरी तिसरा ऑप्शन. ताशी त्या ट्रेनचा वेग आहे 79.2 किलोमीटर. क्लिअर कळलंय का बघा आता, आता तर 100% कळलंच पाहिजे. जमलं जाऊयात मग पुढं. हे आपल्या आयोगाच्या परीक्षांचं वेळापत्रक आहे. आपण उद्या 3 एप्रिलची परीक्षा देतोय, आपल्याला त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै जवळपास 4 महिने मिळतात तुम्हाला. जर तुम्ही फक्त स्पेसिफिकली ह्या एकाच परीक्षेवर फोकस करत असाल ना तर तुम्हाला पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षेला 4 महिने वेळ आहे. पण मग त्याच्यामध्ये त्याच्या दरम्यान आपल्याला बऱ्याच 19 जूनची एक परीक्षा आहे, तर ह्या परीक्षेला थोडासा वेळ द्यावा लागेल. पण राज्यसेवा परीक्षेचं पण बरं आहे, बरं राज्यसेवा परीक्षेला पण आपल्याला जवळपास 4 महिने शिल्लक राहतात है ना, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 4 महिने आहेत जवळपास. 4 दिवस कमी आहेत पण 4 महिने आहेत. इथं मात्र खूप कठीण परिस्थिती होऊन जाते, 2.5 महिनेच आहेत फक्त. संयुक्त परीक्षेला प्रचंड जी मुलं प्रॉपरली येस गणेश, जी मुलं प्रॉपरली प्लान करून अभ्यास करणार नाहीत ना ती प्रचंड कचाट्यात अडकतील 8 ऑक्टोबरच्या परीक्षेला. कारण 8 ऑक्टोबरची पूर्वपरीक्षा तुम्ही इतक्या उत्साहात पूर्वपरीक्षेचा अभ्यास करतायत ना मुलं, मला खूप बरं वाटतं. पण जेव्हा ही मुलं पूर्वपरीक्षा देऊन येतील ना तेव्हा त्यांची जी हालत असेल ती आत्तापासून विचार करून टेन्शन येऊन जातं. आत्ता मुलं पूर्ण काही 8 ऑक्टोबरच्या पूर्वपरीक्षेसाठी करतायत, बरं तुम्ही पास पण व्हाल, 100% पास व्हाल, मीच आहे ना सोबत. पण तुम्ही 8 ऑक्टोबरच्या परीक्षेनंतर 2.5 महिन्यामध्ये मुख्य परीक्षेचा अभ्यास नाही करू शकणार. आणि म्हणून इतकं चांगलं अभ्यास, इतकं चांगलं तयारी करून पण अटेम्प्ट हातातून जाईल. म्हणून प्रॉपरली प्लान करून तयारी करा
आता फक्त मुख पूर्वपरीक्षा पूर्वपरीक्षा सगळी सगळं जगत पूर्वपरीक्षेच्या मागे लागलंय. बरेच टीचर्स पण फक्त पूर्वपरीक्षेचं शिकवायला लागलेत. अरे आपण एप्रिल महिन्यामध्ये आहोत, एप्रिल उद्या एप्रिल सुरू होईल, एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 6 महिने पूर्वपरीक्षेचा अभ्यास करायचा असतो. तुमच्या नावाने पुरस्कार दिला जाईल MPSCद्वारे एखादा की 6-6 महिने पूर्वपरीक्षेचा अभ्यास करतात मुलं काय. तर तर थोडस प्लान करून अभ्यास करा म्हणजे जास्त फायदा होईल. बरोबर, मुख्य परीक्षेला द्या आत्ता वेळ जास्त. हा घ्या पुढचा प्रश्न. कंबाइंड मेन्सची तारीख जी असते ना संजोत, कंबाइंड मेन्सचा पहिला पेपर सगळ्यांचा सोबत होतो. जो पूर्व मुख्य परीक्षेचा पहिला पेपर आहे जो कॉमन आहे असतो सगळ्यांसाठी, तर तो एकाच दिवशी होतो PSI साठी, STI साठी, ASO साठी. पण पेपर 2 जो आहे ना तो PSI चा वेगळ्या तारखेला होतो, STI चा वेगळ्या तारखेला होतो, ASO चा वेगळ्या तारखेला होतो. म्हणून जनरली संयुक्त मुख्य परीक्षेच्या 4 डेट्स असतात. बरोबर, पहिली डेट ही सगळ्यांचा जो कॉमन पेपर आहे त्याचा असते, आणि मग नंतरच्या डेट्सच्या मग PSI STI ASO ह्यांच्या मुख्य परीक्षेचा जो पेपर 2 आहे त्याच्यासाठी असते. तर 4 तारखा असतात संयुक्त मुख्य परीक्षेच्या. चला, तर 150 मीटर असं उत्तर दिलंय बऱ्याच जणांनी. मी एकदा बघतो माझं काय येतं. ताशी 60 किमी वेगानं धावणारी एक ट्रेन आहे, ती 9 सेकंदांमध्ये विजेचा एक खांब ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी किती असेल. आता 60 किलोमीटर वेगानं दिले आपल्याला, वेळ दिला सेकंदामध्ये, उत्तर दिलीत मीटरमध्ये, पण फक्त वेग देताना मात्र इथं आपल्याला 60 किलोमीटर प्रति तास असं दिले. तर आपल्याला हा वेग अगोदर मीटर प्रति सेकंदामध्ये करून घेतला पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट, कसं करायचं मग? तर 60 किलोमीटर प्रति तास, किलोमीटर प्रति तास तर मीटर प्रति सेकंदामध्ये करता येतं आपल्याला, 60 × 518 मीटर प्रति सेकंद. मग करा आता, 6 × 18 = 60, 50/3 मीटर प्रति सेकंद. हा झाला त्या ट्रेनचा वेग मीटर प्रति सेकंदात. म्हणजेच ही ट्रेन 3 सेकंदांमध्ये 50 मीटर जाते. ही ट्रेन 3 सेकंदांमध्ये 50 मीटर जाते. तर आपल्याला काय म्हणलंय, ती ट्रेन विजेचा खांब ओलांडून जाते. आता विजेच्या खांबाची तर लांबी नाहीये काही. विजेच्या खांबाला जेव्हा एखादी ट्रेन ओलांडून जाते म्हणजे ती 100% स्वतःची लांबीच ओलांडून जाते. 100% ती ट्रेन फक्त स्वतःची लांबी ओलांडून जाते. बरोबर, मग आता 9 सेकंद त्या ट्रेनला लागतात स्वतःचीच लांबी ओलांडून जायला, 3 सेकंदात 50 मीटर, तर 9 सेकंदांमध्ये किती? 9 सेकंदांमध्ये 150 मीटर. म्हणजेच ती ट्रेन 9 सेकंदांमध्ये 150 मीटर जाते, जी ट्रेनची लांबी असायला पाहिजे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 150 मीटर. 9 सेकंदांमध्ये 150 मीटर असं उत्तर असायला पाहिजे.
क्लिअर, बघा कसं सोडवलंय, काय अडचण आली का तुम्हाला, अडचण आली असेल तर सांगा. मला वाटतं सगळ्यांनीच बऱ्यापैकी उत्तरं दिली आहेत, सगळ्यांचंच बरोबर आहे, कोणाचं चुकलंय असं काही नाही आहे. बरोबर, येस. ह्या ज्या तारखा असतात ना, है ना, हे बघा ह्या तारखा दिल्यात त्यांनी. संयुक्त मुख्य परीक्षेच्या दरवेळी ही संयुक्त परीक्षा, त्याच्या चार तारखा असतात, 1, 2, 3, 4. तर एक तारीख जी आहे ना ही, दिस वन, ही आहे तो जो मुख्य परीक्षेचा पेपर वन आहे, मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान. मराठी 50 प्रश्न, इंग्लिश 30 प्रश्न, सामान्य ज्ञान 20 प्रश्न. हा PSI STISO तिघांचा एकच प्रश्न पेपर असतो तिघांसाठी. मग आता जी मुलं फक्त PSI कट ऑफ क्लिअर केली आहेत, त्यांनी PSI मुख्य परीक्षेचा पेपर 2 द्यायचा. ज्यांनी PSI STI दोन्ही प्री क्लिअर केली, त्यांनी PSI STI हा पेपर तर सगळ्यांना द्यावा लागणार. पण मग हा पेपर फक्त ज्यांनी STI पण प्री क्लिअर केली तेच देऊ शकतील. ज्यांनी ASO प्री क्लिअर केली त्यांना तो 27 ऑगस्टचा पेपर पण देता येईल असं. तर असं चार तारखा असतात दरवेळी, हे का, इथं पण 24 डिसेंबर, 31 डिसेंबर, 7 आणि 14 जानेवारी. यावेळेस 31 डिसेंबर तुमचा परीक्षेतच जाणार आहे, म्हणजे जाल तर पुढच्या वर्षी 31 डिसेंबर सेलिब्रेट करा, त्यावेळेस पगार पण चालू झालेला असेल. बरोबर, तर ह्या अशा चार तारखा असतात. आघ्या बरं पुढचा प्रश्न. बघा ह्या क्वेश्चनच्या आधी जवळपास 1, 6, 7 प्रश्न झाले असतील, 5, 6 प्रश्न झाले असतील, जास्त झाले असतील, 7 प्रश्न तरी, 6, 7 प्रश्न झाले असतील. सुटतोय प्रश्न बघा. एकशे वीस मीटर, ओके. अजून बाकीचे कुठं हरवले? करा प्रयत्न करा. आता जसजसं थोडं पुढं जातोय ना आपण, त्या प्रश्नांमध्ये इतक्या सहजासहजी गोष्ट नाही विचारलेली. त्यांनी एक गोष्ट देऊन तुम्हाला दुसरी गोष्ट काढता येईल, आणि त्या दुसऱ्या गोष्टीच्या सहाय्यानं तिसरी गोष्ट त्यांनी विचारली. म्हणजे एक गोष्ट देऊन त्यांनी तुम्हाला तिसरीच गोष्ट विचारली, पण ती एक गोष्ट देऊन तुम्हाला दुसरी गोष्ट काढता येऊ शकते, त्याच्या सहाय्यानं मग तुम्हाला तिसरी गोष्ट विचारली आहे त्यांनी. म्हणून प्रश्न अवघड नाही आहेत, फक्त थोडासा जास्त प्रवास करून जावा लागेल. चला 120 मीटर आलंय मग सगळ्यांचं उत्तर, मस्त. यस, ट्रिकी क्वेश्चन म्हणजे थोडंसं आहे ना, घुमवून फिरून यावं लागतं आपल्याला. अगोदर तर त्यांनी आपल्याला सांगितलंय 10 मिनिटांमध्ये 12 किलोमीटर जात. आता न त्यांनी मीटर प्रति सेकंदामध्ये दिलंय, न किलोमीटर प्रति तासमध्ये दिलंय, त्यांनी दिलंय आपल्याला किलोमीटर प्रति मिनिटमध्ये. आपल्याला काहीही करून त्याचं मीटर प्रति सेकंद किंवा किलोमीटर प्रति तास करावं लागेल. मग काय करायचं, 10 मिनिटांमध्ये ही ट्रेन
12 किलोमीटर जाते, मग ही ट्रेन 60 मिनिटांमध्ये किती जाईल, म्हणजे आपल्याला ऍटलीस्ट त्याचा ताशी वेग मिळेल. मग आपण 6 नी गुंतोय तर 10 मिनिटात 12 किलोमीटर, तर 60 मिनिटांमध्ये 72 किलोमीटर जाईल. ग्रेट, आपल्याला त्या ट्रेनचा वेग मिळाला ताशी 72 किलोमीटर, 72 किलोमीटर प्रति तास हा मिळाला आपल्याला त्या ट्रेनचा वेग. बस आता ती ट्रेन बरोबर, आता ह्याच्यावरनं म्हटल्यास आपण मीटर प्रति सेकंद पण काढून ठेवू, पण अगोदर पुढचं ऐकू. ती ट्रेन जर 6 सेकंदांमध्ये एक सिग्नल पोस्ट ओलांडून जाते, सिग्नल पोस्ट ओलांडून जाते, प्लॅटफॉर्म किंवा पूल नाही ओलांडून जात, ती सिग्नल पोस्ट ओलांडून जाते, म्हणजे ती ट्रेन फक्त स्वतःच जितकी लांबी आहे तितकंच अंतर ओलांडून जाते. तर त्या ट्रेनची लांबी किती झालं, मग 6 सेकंदांमध्ये ती ट्रेन जितकं अंतर जाते तितकी त्या ट्रेनची लांबी आहे. विषय संपला. मग आता आपण अगोदर 72 किलोमीटर प्रति तासचं मीटर प्रति सेकंद करू. 72 किलोमीटर प्रति तास बरोबर 72 × 5/18 मीटर प्रति सेकंद. 18 × 72 = 5 × 20 म्हणजेच ह्या ट्रेनचा वेग आहे 5 मीटर प्रति सेकंद, आणि सॉरी 20 मीटर प्रति सेकंद. तर ती 6 सेकंदांमध्ये किती जाते हे विचारलंय. ही ट्रेन 1 सेकंदांमध्ये जाते 20 मीटर, तर ही 6 सेकंदांमध्ये जाईल 120 मीटर. आणि म्हणून ही ट्रेन जर 6 सेकंदांमध्ये एखाद्या विजेच्या खांबाला ओलांडून जाते, म्हणजेच ती ट्रेन 6 सेकंदांमध्ये 120 मीटर जाते, म्हणजेच त्या ट्रेनची लांबी 120 मीटर इतकी असली पाहिजे. तर ह्या ट्रेनची लांबी 120 मीटर इतकी असली पाहिजे. उत्तर असलं पाहिजे ऑप्शन नंबर 3, 120 मीटर. क्लिअर, कळलं? ह्याच्यामध्ये काही डाऊट नाही कोणाला. आय थिंक सगळ्यांनीच 120 मीटर उत्तर दिलेलं आहे. नाही वाटत ह्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आलेली असेल, आणि ह्या प्रश्नामध्ये काही अडचण नसेल आली. अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब केलं की ह्या सगळ्याच परीक्षांचं मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळतं. राज्यसेवा आहे, संयुक्त आहे, डिपार्टमेंटल PS आहे. तर अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करा आणि आजच करून घ्या, कारण उद्यापासून तर किमती वाढत आहेत परत. एक आहे प्राईज हाईक अलर्ट आलाय अनअकॅडमीकडनं. उद्यापासून जवळपास 10-12% किमती वाढतील अनअकॅडमी प्लसच्या, इफेक्टिव्ह फ्रॉम 1 एप्रिल 2022 बरोबर. तर MPSC सबस्क्रिप्शन जे 16,800 रुपयांना ते 18,500 रुपयांना होईल, आणि महाराष्ट्र भरतीचं एका वर्षाचं 5,775 ते 6,099 रुपये होईल. तर ज्यांना अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करायचंच आहे कधी ना कधी, त्यांनी करून घेतलेलं बरं राहील. सबस्क्राईब करताना फक्त कोड वापरून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याच्यात पण 10% डिस्काउंट मिळेल. हे अनअकॅडमी प्लसचे नॉर्मल चार्जेस आहेत आत्ता सध्याला, जे आज संध्याकाळपर्यंत, आज मध्यरात्रीपर्यंत व्हॅलिड आहेत. ह्याच्यावर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळतोच. डिस्काउंटसाठी सेम तोच कोड वापरायचा आहे सगळीकडं, RRLI. प्लस तुम्हाला जर क्रेडिट पॉईंट्स असतील तुमच्या प्रोफाईलवर काही जमा झालेले, तर ते क्रेडिट पॉईंट्स पण तुम्हाला वापरता येतात. जवळपास 10% क्रेडिट पॉईंट्स वापरता येतात. असं 17-18% डिस्काउंट मिळतं अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करायला. सो दिर हा पण माझाच कोड आहे, हा जुना आहे, रमेश _रुणवाल, पण मुलं RR या नावाने ओळखतात म्हणून तो RRLIFE असं केलंय. दिस इज युअर अनअकॅडमी. हा घ्या पुढचा प्रश्न. ह्याच्यातले प्रश्न संपवू, माझ्याकडे काही लिहिलेले प्रश्न आहेत ते सोडवू, म्हणजे हा टॉपिक संपून जाईल. बरोबर, एक्झॅक्टली बरोबर. सोडवा, एका मिनिटाचा वेळ देतो मी, तुम्ही सोडवा, मग मी सोडवून दाखवतो.
सुटायला पाहिजे. 65 मीटर 89 आन्सर आहे. ओके 65 89 89 65. ओके ठीक आहे. काय प्रश्नाची अपेक्षा? 24 मीटर लांबीची एक ट्रेन 24 सेकंदांमध्ये विजेचा खांब ओलांडून जाते. वाव, 240 मीटर लांबीची ट्रेन आहे, ती 24 सेकंदांमध्ये विजेचा खांब ओलांडून जाते. म्हणजे 240 मीटर छेद 24 सेकंद, म्हणजेच ही ट्रेन एका सेकंदात 10 मीटर जाते. म्हणजेच ह्या ट्रेनचा वेग जर मीटर प्रति सेकंदात काढला तर 10 मीटर प्रति सेकंद येईल. बरोबर. आता त्या ट्रेनची लांबी मिळाली आपल्याला 240 मीटर, तर 650 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यास त्या ट्रेनला किती वेळ लागेल? मग प्लॅटफॉर्म आहे 650 मीटरचा प्लस त्या ट्रेनची लांबी आहे 240 मीटर, म्हणजे एकूण त्या ट्रेनला जायचे 890 मीटर. आता जर ह्या ट्रेनला 10 मीटर जाण्यासाठी 1 सेकंद लागतोय तर 890 मीटर जाण्यासाठी 89 मीटर लागतील. 10 मीटरसाठी 1 सेकंद, तर 890 मीटर अंतर जाण्यासाठी 89 सेकंद लागतील. 89 सेकंद झालं, उत्तर आलं पाहिजे 89 सेकंद, ऑप्शन नंबर 3. बघा 65 ज्यांनी ज्यांनी लिहिलंय त्यांना कुठं चुकलं होतं ते लक्षात आलंय का? 65 ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलं होतं त्यांच्या लक्षात आलंय का की आपलं कुठं चुकलं होतं? सुरुवातीला त्यांनी ट्रेनची लांबी दिली आणि ती किती वेळेत जाईल हे सांगितलंय, म्हणून आपल्याला मीटर प्रति सेकंदमध्ये वेग काढता आला त्या ट्रेनचा. आणि मग प्लॅटफॉर्म ओलांडून जायला किती वेळ लागेल? तर प्लॅटफॉर्म जेव्हा ट्रेन ओलांडून जाते तेव्हा त्या ट्रेनला स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी इतकं ओलांडून जावं लागतं. मग स्वतःची लांबी तर 240 आहे, प्लॅटफॉर्म आहे 650, टोटल 890 मीटर जावं लागेल. 10 मीटरला 1 सेकंद, मग 890 मीटरला किती? तर 89 सेकंद लागतील. ऑप्शन नंबर 3 उत्तर यायला पाहिजे. क्लिअर, गुड. क्लिअर, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. मग आता ओके, तर 89 सेकंद हे उत्तर यायला पाहिजे ह्या प्रश्नाचं. डन, आता हा घ्या पुढचा प्रश्न. बघा, एक मिनिट देतो मी तुम्हाला सोडवायला. ज्यांचं ज्यांचं 65 उत्तर आलंय ना मागच्या प्रश्नाचं, त्यांनी एकदा बघून घ्या की आपलं का कुठं चुकलं एक्झॅक्टली काय काउंट करण्यामध्ये. कारण तुम्ही फक्त प्लॅटफॉर्मचीच लांबी विचारात घेताय ना, 650 मीटर, म्हणून तुम्ही 65 सेकंद म्हणताय. पण प्लॅटफॉर्म ओलांडून जाणं म्हणजे फक्त प्लॅटफॉर्म नाही ओलांडून जाणं, त्या ट्रेनला स्वतःला पण पूर्ण ते अंतर क्रॉस करून जावं लागेल. म्हणून प्लॅटफॉर्म जेव्हा ओलांडून जाते ट्रेन, तेव्हा त्या प्लॅटफॉर्मची लांबी आणि ट्रेनची लांबी ह्या दोन्ही क्रॉस करून जाव्या लागतात. म्हणून 240 + 650 = 890 असं यायला पाहिजे. आणि 890 साठी 89 मीटर 89 सेकंद. प्रश्न सोपा होता. फक्त थोडं विचार करण्याची आवश्यकता होती.
आलंय उत्तर, येत आहे 245 मीटर असं उत्तर दिलंय बऱ्याच जणांनी. करूयात सॉल्व, है ना, डन. बघा 130 मीटर लांबीची ट्रेन आहे, 545 किलोमीटर वेगाने धावते. एकदा आपण हे किलोमीटर प्रति सेकंदचं मीटर प्रति किलोमीटर प्रति आरचं मीटर प्रति सेकंद करून घेऊयात. 45 किलोमीटर प्रति तास बरोबर 45 × 5/18 मीटर प्रति सेकंद. आता 18 आणि 45 ला गुणत नाही बसायचं. 9 × 18 आणि 9 × 5 = 25/2 मीटर प्रति सेकंद, म्हणजेच ही ट्रेन 2 सेकंदाला 25 मीटर जाते. वेग काढून ठेवला. 130 मीटर लांबीची ट्रेन आहे, मार्गामध्ये ती ट्रेन एका पुलावरून जाते. ओके, तो पूल पूर्णपणे ओलांडण्यास ट्रेनला 30 सेकंद लागतात. म्हणजे बघा, ही ट्रेन 2 सेकंदांमध्ये 25 मीटर जाते. तर ही ट्रेन 30 सेकंदांमध्ये किती जाईल, 30 सेकंदांमध्ये किती जाईल? तर 375 मीटर जाईल. ही ट्रेन 375 मीटर जाते. 30 सेकंदामध्ये ही ट्रेन 375 मीटर जाते. 30 सेकंद लागतात त्या ट्रेनला तो पूल पूर्ण ओलांडायला. म्हणजे ती ट्रेन 30 सेकंदांमध्ये 375 मीटर पूर्ण जाते. म्हणजेच ती स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी हे दोन्ही क्रॉस करून जाते 375 मीटर. लांबी आणि प्लॅटफॉर्मची दोन्ही मिळून 375 मीटर लांबी आहे, कारण ती 30 सेकंदांमध्ये पूर्ण प्लॅटफॉर्म पूल आहे. तर तो पूल पूर्ण ओलांडून जाते ब्रिज. मग आता 375 मीटर त्या ट्रेनची स्वतःची लांबी आणि पुलाची लांबी दोन्ही. ट्रेनची लांबी तर आपल्याला माहिती आहे, 375 मधून ट्रेनची लांबी गेली 130 मीटर, म्हणजे शिल्लक राहिले 245 मीटर. ही झाली त्या पुलाची लांबी 245. उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3, 245 मीटर. बघा येत आहे का लक्षात? सिंपल सोबर प्रश्न होता. किंवा पुढचा प्रश्न मग आता हा आहे पुढचा प्रश्न. बघा 800 मीटर लांबी असणारी एक ट्रेन, पहा 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 सोडवा लवकर. अजून एक 2-3 प्रश्न, हे टाइप केलेले प्रश्न इथं संपतील. अजून एक 2-3 प्रश्न आहेत माझ्याकडे, ते पण संपवून टाकूयात. पहा, काय वाटतंय उत्तर? येत आहे 500 500 500. शुभम, आशुतोष, संतोष, MJ5, 500 मीटर.
बघा सोडूयात. चला, ट्रेनची लांबी आहे 800 मीटर, एक गोष्ट क्लिअर झाली. ट्रेनचा वेग 78 किलोमीटर, मार्गात येणारा एक बोगदा ती 60 सेकंदांमध्ये, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंदांमध्ये पूर्णपणे ओलांडून जात असेल तर त्या बोगद्याची लांबी किती. सिंपल, आपल्याला अगोदर काय करायचं आहे, ट्रेनचा वेग काढायचा आहे मीटर प्रति सेकंदामध्ये, सगळ्यात अगोदर प्रोसेस है ना. दरवेळी उगाच लगेच उचलली जीप की लावली टाळायला, असं तलवार घेऊन मैदानातच नाही उतरायचं, कधी कधी मैदानात न उतरता पण युद्ध जिंकतायत. तर इथं अगोदर ट्रेनचा वेग काढायचा मीटर प्रति सेकंदामध्ये, मग ती ट्रेन 60 सेकंदात किती मीटर जाते ते काढायचं, त्या टोटल मीटरमधून ट्रेनची लांबी मायनस करायची, म्हणजे शिल्लक राहील ती झाली बोगद्याची लांबी. सिंपल, तुम्हाला ह्या पद्धतीनं हा प्रश्न सोडवणं अपेक्षित होतं. बघूया, ताशी 78 किलोमीटर प्रति तास हा वेग आहे त्या ट्रेनचा. आपल्याला माहिती काय करायचं, 78 × 5/18 करायचं, हे झालं मीटर प्रति सेकंद. आता 78 6 च्या पाड्यात येईल, 7 × 18 आणि 6 × 6 = 18, तर 13 65/3 मीटर. 65/3 मीटर प्रति सेकंद असा त्या 53 65 37 18 63 बरोबर. तर 65/3 मीटर प्रति सेकंद हा झाला त्या ट्रेनचा वेग. म्हणजेच ही ट्रेन 3 सेकंदांमध्ये 65 मीटर जाते. बरोबर, तर आपल्याला काय म्हणलंय त्यांनी, 1 मिनिटामध्ये ती ट्रेन बोगदा पण ओलांडून जाते. मग आता जर 3 सेकंदात 65 मीटर जाते तर 1 मिनिटात किती जाईल, 20 पट करायचं गुणिले 20, मग 65 चं 20 पट म्हणजे 1300 मीटर झालं. ही ट्रेन 1 मिनिटात 1300 मीटर जाते. इथंच प्रश्न सुटलाय आपला, एका ट्रेन मिनिटामध्ये ही ट्रेन पूर्ण बोगदा ओलांडून जाते, म्हणजेच 1 मिनिटात ही ट्रेन स्वतःची लांबी प्लस बोगद्याची लांबी दोन्ही पण अंतर कव्हर करते. आता स्वतःची लांबी प्लस बोगद्याची लांबी मिळून 1300 मीटर होत आहेत. ही जी लांबी आहे ना, ही स्वतःची लांबी प्लस बोगद्याची लांबी आहे. मग ह्या 1300 मीटर मधनं ट्रेनची लांबी तर माहिती आपल्याला 800 मीटर, मग 1300 - 800 केलं, मग राहिलं 500 मीटर, ही झाली बोगद्याची लांबी. हा झाला टनेल, 500 मीटर्स उत्तर यायला पाहिजे, ऑप्शन नंबर 3, 500 मीटर उत्तर यायला पाहिजे होतं या प्रश्नाचं. बघा, ज्यांचं ज्यांचं चुकलंय किंवा ज्यांनी ज्यांनी उत्तरं दिलीच नाहीयेत, त्यांनी का उत्तरं दिली नाहीयेत एकदा चेक करून घ्या. सोडवायचीच भीती होती, प्रश्न सोडवून पण उत्तर बरोबर नाही आलंय अशी भीती होती, म्हणून त्यांनी उत्तरच नसते सांगितली. कारण ज्यांनी ज्यांनी उत्तरं सांगितली त्यांची तर बरोबर आहेत सगळीच उत्तर, मग ज्यांनी उत्तरं सांगितली नाहीयेत त्यांनी भीतीपोटीच आपण उत्तरं देत नाहीत ना. भीतीच सगळ्यात मोठा अडथळा आहे आपला आणि आपल्या यशाच्या मधला. तो अडथळा घेऊन बुडणार आहे आपल्याला एक दिवशी. घाबरायचं नाही, काहीच फायदा नाही होत घाबरून उत्तर न दिल्यामुळे. तुम्ही मला सांगा एखादा झालेला फायदा, मी तुम्हाला सांगतो काय फायदा झाला तुमचा उत्तर न दिल्यामुळे. ऍटलीस्ट ज्यांनी उत्तर दिलंय त्यांना दोन पॉसिबिलिटी माहिती होत्या की आपलं उत्तर बरोबर येईल किंवा चुकेल. बरोबर आलं असेल तर कॉन्फिडन्स वाढेल, चुकलं असेल तर पुढून चुकणार नाही, त्यांचा दोन्हीकडनं फायदाच आहे. पण ज्यांनी उत्तर नाही दिलं त्यांना एक तो एक चुकीचा आत्मविश्वास निर्माण होतो, हा बरं झालं आपण उत्तरच नाही दिलं, आपलं चुकलं नाही. चुकण्याच्या जर भीतीने आपण उत्तरं दिलीच नाही तर मग परीक्षेत तरी काय, आपण कोणी उत्तरपत्रिका देऊन येऊ, आयोग पुरस्कार देईल तुम्हाला की वा इतकी स्वच्छ उत्तरपत्रिका आजपर्यंत आम्ही नाही बघितली, है ना. तुम्हाला त्या आयोगातर्फे पुरस्कार दिला जाईल, स्वच्छ उत्तरपत्रिका पुरस्कार. तर 500 आलं पाहिजे याचं उत्तर. आता पुढचा एक प्रश्न घ्या. एक मी इथं लिहितो प्रश्न, शॉर्ट मध्ये लिहितो, आता मी सगळा प्रश्न नाही लिहू शकणार. एक ट्रेन आहे, त्या ट्रेनची लांबी 150 मीटर. प्रश्न असा आहे, 150 मीटर लांबीची एक ट्रेन आहे, 150 मीटर लांबीची ट्रेन एका बोगद्यातून जाते, 150 मीटर लांबीची ट्रेन काही एका विशिष्ट वेगानं धावते.
विशिष्ट वेगाने धावत आहे. स्पीड दिलेला नाहीये, आपल्याला काढायचं आहे म्हणजे. फक्त ट्रेनची लांबी दिली इथपर्यंत त्यांनी. त्या ट्रेनला मार्गात एक 300 मीटर लांबीचा बोगदा लागतो, टनेल. जसं तुम्ही पुण्यावरनं मुंबईला चालले की बोगदे लागतात, त्या ट्रेनला मार्गात एकटंच जात असू तर त्या बोगद्याचा तसं काही यूज नाही होत आपल्याला. पण त्या ट्रेनला मार्गात 300 मीटर लांबीचा ती जी ट्रेन आहे, त्या ट्रेनला मार्गात 300 मीटर लांबीचा एक बोगदा लागतो, एक टनेल लागतो. 300 मीटर लांबीचा एक बोगदा लागतो. बरोबर. म्हणजेच त्या ट्रेनची लांबी आणि बोगद्याची लांबी तर आपल्याला कळलं. हा बोगदा ती ट्रेन 40.5 सेकंदांमध्ये ओलांडते. हा बोगदा, हा टनेल, ती ट्रेन 40.5 सेकंदांमध्ये ओलांडते. डन. इथपर्यंत तुम्हाला आलंय आता. पटपट पटपट काढायला सुरुवात करा, मी ऑप्शन लिहितोपर्यंत. 40.5 सेकंदांमध्ये ओलांडते. हा पूर्ण बोगदा ओलांडला गेला. बरोबर, 40.5 सेकंदांमध्ये. तर त्या ट्रेनचा वेग ताशी किती किलोमीटर असेल? तर त्या ट्रेनचा वेग ताशी किती किलोमीटर असेल? किलोमीटर प्रति ताशी किती किमी असेल? किती सोपा प्रश्न. ऑप्शन आहेत 13.33, दुसरा ऑप्शन आहे 12.50, एक तिसरा ऑप्शन आहे 40 किलोमीटर प्रति तास, आणि चौथा ऑप्शन आहे 68 किलोमीटर प्रति तास. काय वाटतं बघा. आता 150 मीटर लांबीची एक ट्रेन विशिष्ट वेगाने धावते धावते. त्या ट्रेनला 300 मीटर लांबीचा एक बोगदा लागतो रस्त्यात. तो बोगदा क्रॉस करायला 40.5 सेकंद लागतात. तर त्या ट्रेनचा वेग किती? सोडवा सोडवा सोडवा. गणेश, प्रशांत दोघांनी उत्तर दिले. बाकीचे बघा मंडळी कुठे राहिली आहेत. ट्राय करा, प्रयत्न करा, काहीतरी आकडेमोड करा. तुमचं माझं दोघांचं समाधान होईल असं काहीतरी करा आणि मग उत्तरं द्या. हे 40.5 आहे, 405 नाही आहे, 40.5 आहे. बघा बघा बघा. तीन जणांनी दिलं, चार जणांनी उत्तर दिलंय मला आतापर्यंत. ओके, 40 40. भरमसाठ मुलांनी उत्तर दिलेलं, 40 40 40 40. बघूच्यात आता आपण. ती ट्रेन 40.5 सेकंदांमध्ये 300 मीटर लांबीचा बोगदा ओलांडते. म्हणजे 300 मीटर लांबीचा बोगदा. बरोबर. आणि ती ट्रेन स्वतः 150 मीटर लांबीची. 300 + 150 म्हणजेच ही ट्रेन 450 मीटर अंतर ओलांडते. किती सेकंदात? 40.5 सेकंदामध्ये ही ट्रेन 450 मीटर अंतर
ओलांडते, तर ही ट्रेन 60 सेकंदांमध्ये किती अंतर ओलांडेल? बरोबर, ऍटलीस्ट आपल्याला मीटर प्रति सेकंद काहीतरी करावं लागेल. मग आपण काय करू, 450 मीटर प्रति 40.5 सेकंद हा झाला त्या ट्रेनचा वेग मीटर प्रति सेकंदामध्ये. आपल्याला किलोमीटर प्रति तास करायचं आहे, बरोबर ना? येस. मग आता किलोमीटर प्रति तास करताना काय करायचं, 18/5 ने गुणायचं. आता ही आकडेमोड लगेच नको करत बसायला, बाकीची कामं करत बसू आपण. बरोबर, डायरेक्टली मीटर प्रति सेकंद कशाला करत बसावं लगेच. 450/5, 450 मीटर जायला 440.50 सेकंद लागतात, म्हणजे एवढं मीटर प्रति सेकंद आहे. मीटर प्रति सेकंदचं किलोमीटर प्रति तास करूयात. आता काय दिसतंय, हा 18/5 लागेल आपल्याला. मग आता इथं 5 9 45 5 0 0 90 आलं. आता इथे 40.5 नी 18 18 2 36 36 आणि 4.5 म्हणजे आपल्याला 4.5 नी भाग जातो, बरोबर. 4.5 × 18 बरोबर, आणि 9 36 8 हे 9 यायला पाहिजे. 4.5 × 9 40.5 10 40 बरोबर. तर 9 10 10 × 40 40 किलोमीटर प्रति तास यायला पाहिजे उत्तर, बरोबर. किंवा मग तुम्हाला जर इथंही आकडेमोड करून घ्यायची असेल तर इकडे इथंही आकडेमोड करता येईल. अपूर्णांक काढून टाका आणि करत बसा. मग 405 नऊनी भाग जायला पाहिजे माझ्या हिशोबाने, है ना? नऊनी भाग जातोय. 9 3 36 9 5 45 35 9 5 45 00 500/35 येतं. मग 5 7 35 5 1 0 100/7 याला सिम्प्लिफाय झालं हे 100/7. हे इथं 100/7 करून गुणिले केलं तरी होऊन जाईल. डन, उत्तर यायला पाहिजे 40 किलोमीटर प्रति तास. 3 नंबर ऑप्शन उत्तर यायला पाहिजे, बरोबर. क्लिअर. अजून छानपैकी एक प्रश्न घेऊयात, एक प्रश्न घेऊ त्या मला. एक ट्रेन आहे, ती मार्गातला एक प्लॅटफॉर्म 36 सेकंदांमध्ये ओलांडते. हा, एक ट्रेन मार्गातील प्लॅटफॉर्म 36 सेकंदांमध्ये ओलांडते, म्हणजे ती ट्रेन स्वतःच लांबी आणि त्या प्लॅटफॉर्मची लांबी हे 36 सेकंदांमध्ये ओलांडून टाकते. 36 सेकंदांमध्ये ओलांडते, बरोबर. तर त्या प्लॅटफॉर्मवर एक व्यक्ती उभा आहे, तर त्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या व्यक्तीला ती ट्रेन प्लॅटफॉर्मवर एक व्यक्ती उभा आहे तुमच्यासारखा कोणाचा तरी वाट बघत असणाऱ्या एका व्यक्तीला 20 सेकंदांमध्ये ओलांडते. 20 सेकंद 20 सेकंदांमध्ये ओलांडते. डन. आपल्याला फक्त आता वेग माहिती पाहिजे. जर त्या ट्रेनचा वेग 54 किमी इतका असेल, जर त्या ट्रेनचा वेग 54 किमी इतका असेल, 54 किमी असेल,
तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? तर प्लॅटफॉर्मची लांबी किती असेल? याला काय झालं, लेट करंट झाला अचानक. हां, प्लॅटफॉर्मची लांबी किती असेल सांगा मला आता. 120, 240, 300 ऑप्शन आहेत. एक 120 मीटर, दुसरा 240 मीटर, तिसरं 300 मीटर, आणि चौथं 360 मीटर. डन, द्या उत्तर. आता काय वाटतंय, प्रशांतचं उत्तर तयार आहे? आशुतोष, प्रशांत दोघांनी उत्तर देऊन टाकलं लगेच. बघा काय वाटतंय, सगळ्यांनी द्या उत्तर. एक ट्रेन मार्गातील प्लॅटफॉर्म 56 सेकंदांमध्ये ओलांडते, तर त्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या व्यक्तीला 20 सेकंदांमध्ये ओलांडते. जर त्या ट्रेनचा वेग ताशी 54 किमी असेल तर प्लॅटफॉर्मची लांबी किती असेल? झालं क्लिअर आहे, तोंडी उत्तर येईल ह्याचं. नीलम म्हणताय 240, पूजा 240, गणेश पण तेच, MJ5 पण तेच. ओके, 240 म्हणणं आहे बऱ्याच जणांचं. ज्यांनी अजून नाही कॅल्क्युलेट केलेलं त्यांचं काय उत्तर येतं बघा आणि मला सांगा. बरोबर 240 येत आहे सगळ्यांचं, बघूयात कसं येत आहे. बघा आपल्याला त्या ट्रेनचा वेग दिलाय किलोमीटर प्रति तास मध्ये, बरोबर, जो आपल्याला मीटर प्रति सेकंदामध्ये करायचा आहे. 54 किलोमीटर प्रति तासचं जर मीटर प्रति सेकंदात करायचं असेल तर आपल्याला 5/18 गुणायला पाहिजे, बरोबर. आता 5/18 गुणताना लेट करंट झालाय अचानक. हा, 5/18 गुणताना काय होईल, 18 * 54, आणि म्हणून 5 * 15 हा झाला त्या ट्रेनचा वेग मीटर प्रति सेकंदात, बरोबर. आता ती ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला 20 सेकंदांमध्ये ओलांडते. आता प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एखाद्या व्यक्तीला ओलांडते म्हणजे ती स्वतःच अंतर क्रॉस करून जाते, तर 20 सेकंद इतका वेळ लागतो त्या ट्रेनला स्वतःच अंतर क्रॉस करून जायला. तर 20 सेकंदांमध्ये ती ट्रेन (15 × 30) 300 मीटर जाईल. म्हणजे त्या ट्रेनचा त्या ट्रेनची लांबी आहे 200-300 मीटर, आणि पूर्ण प्लॅटफॉर्म ओलांडून जायला 36 सेकंद लागतात. मग आता टोटल 36 सेकंदांमध्ये 15 एका सेकंदात 15 मीटर, म्हणजे 36 सेकंदांमध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तसंही काढू शकता, किंवा सरळ सरळ जी सोपी गोष्ट आहे म्हणजे तुम्ही डायरेक्टली ह्या 36 सेकंदांपैकी 20 सेकंद तर त्या ट्रेनला स्वतःची लांबी क्रॉस करण्यासाठी लागले, मग राहिलेल्या 16 सेकंद तिला प्लॅटफॉर्म क्रॉस करायला लागतील. तर 1 सेकंदात 15 मीटर म्हणजे 16 सेकंदात किती, 240.
म्हणून ती ट्रेन वरच्या राहिलेल्या 16 सेकंदांमध्ये 240 मीटर जाते. आणि म्हणून त्या ट्रेनचा म्हणून त्या प्लॅटफॉर्मची लांबी असेल 240 मीटर. डन, क्लिअर. उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 2. क्लिअर, हे उत्तर यायला पाहिजे. आय होप कळलंय बरोबर. तर बोट्स आपल्या ट्रेन्सवर आपल्याला इतके प्रश्न आहेत सोडवण्यासारखे बरोबर. आता आज रात्री 1:30 वाजता अजून एक लेक्चर घेऊ आपण, कारण आता 3:30 वाजता तर आपलं ह्याचं लेक्चर आहे, अनअकॅडमीवर स्पेशल क्लास आहे. गट कची जी पूर्वपरीक्षा आहे 3 एप्रिलला, त्याच्यासाठी इकॉनॉमिक्सची रिव्हिजन घेतोय आपण. तर स्पेशल क्लास असेल आत्ता 3:30 वाजता, तर तो 3:30 वाजताचा स्पेशल क्लास होऊ देऊयात, जो रात्री 8:30 वाजता आपण नौका आणि प्रवाह, बोट्स अँड स्ट्रीम्स ह्या टॉपिकवरचे काही प्रश्न घेऊयात, म्हणजे तो टॉपिक पण बऱ्यापैकी कव्हर होईल. आणि मग बाकीच्या गोष्टी आपण बघत राहूयात कंटिन्युअसली बघत बरोबर. तर आता थांबूयात. आज मी जवळपास 1 तास आणि 35 मिनिटं तुम्हाला आपण डिस्कस करतोय, आणि तुम्ही पण भरपूर मुलांनी खूप चांगली तयारी केली, खूप चांगली उत्तरं दिली बऱ्याच जणांनी, तो चांगला परफॉर्मन्स आहे. तर आता थांबूयात, मग आपण पुन्हा भेटूयात आपण संध्याकाळच्या लेक्चरमध्ये. रोज दुपारी 3 वाजता अनअकॅडमीवर माझं स्पेशल क्लास असतंच अनअकॅडमीच्या ॲपवर. आज फक्त ते 3:30 वाजता ठेवलं गेलं आहे, तर तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून घ्याल. नाही संजोत, ते नाही झाले, अरे ते राहिलेच. खरं तर मी ट्रेन्सवर आहे ना 3 पार्ट घेतले होते, पण जो पहिला पार्ट आहे ना तो टेक्निकल इश्यूजमुळे लॉन्चच नाही झाला, तर फक्त पार्ट 2 आणि पार्ट 3च होऊ शकलं. तो झाला तर तसंही बघता येईल आपल्याला, है ना. तर पुन्हा भेटूयात मग आज संध्याकाळी आपल्या 8:30 वाजताच्या लेक्चरमध्ये. त्या लेक्चरमध्ये मग आपण बोट्स अँड स्ट्रीम्सचे प्रश्न बघूयात. येस, चांगली तयारी करताय तुम्ही सगळेजण, नाईस. अशीच तयारी चालू राहू द्या, आणि काही लागलं मला सांगा, मी आहेच कायम तुमच्यासोबत. डन, थांबूयात मग आता. पुन्हा भेटूयात 3:30 वाजता अनअकॅडमीवर, 8:30 वाजता रात्री यूट्यूबवर आपल्या ह्या गणिताच्या अंकगणितातल्या टॉपिकबरोबर. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करत राहा, आणि काही लागलं मला सांगा. भेटूयात लवकरच. खूप कष्ट करा, खूप मोठे व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूयात लवकर.